जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निलल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीनिमित्त जामनेर शहरातील श्रीलीला हॉस्पिटल येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते महामानवांचे प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलनाने या शिबिरास सुरुवात करण्यात आली। या रक्तदान शिबिरात बहुतांशी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। या प्रसंगी जामनेर नगर परिषदेचे गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड, सेवा आश्रम ट्रस्टचे श्याम चैतन्यजी महाराज, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बोरसे, राहुल चव्हाण यांच्यासह सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सर्व समाज बांधव उपस्थित होते। या ठिकाणी वेळेला परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। समस्त मानवजातीच्या कल्याणाकरता अहोरात्र झटणाऱ्या सर्व महामानवांना प्रथम मी अभिवादन करतो। यांच्या 11 आणि 14 तारखेला होऊ घातलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज हा महारक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी श्रीलीला परिवाराच्या वतीने संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमच्या जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौसाधनाताई माझ्या, त्याचप्रमाणे नगर परिषदेचे गटनेते आदरणीय प्रशांत भोंडे, सुधाकर उमाणे, आमचे काकाश्री जाते सोबत सोनने उपस्थित सर्व मान्यवर, माझे शिक्षक परिवार यांचं पुन्हा एकदा या स्त्रीला परिवाराच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। त्यानंतर मी तो मागच्या 3 वर्षाचा काळ आपण जर पाहिला, अर्थात कोरोनाचा काळ हा अतिशय मनाला एक अनामिक भीती निर्माण करणारा काळ होता। या काळामध्ये तुम्ही जर पाहिलं तर कोरोनाचा संक्रमणाचा काळ, त्यात वाढणारी संख्या, त्याचबरोबर कोरोनाची बळी, यामध्ये विलक्षणाची वाढ होती। बरोबर एक विलक्षणाचं एक विदारक चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं होतं। युवा हे त्या ठिकाणी रक्तदान करताना आपल्याला दिसतात आणि म्हणून वेगवेगळ्या रक्तपेढ्यांकडून वारंवार आपल्याला आव्हान केलं जातं रक्तसंकल्पाच्या बाबतीत। आणि याच आव्हानाला प्रतिसाद देत आमचा स्त्रीला परिवाराच्या वतीने आज हा अतिशय स्फूर्त उपक्रम या ठिकाणी साजरा केला जातो आहे। खरं तर मंचावर जे उपस्थित आहेत यांना मी सांगू इच्छितो की मागच्या वर्षी म्हणजे आता या परवाला श्रीनगराचे जे काही ठिकाणी जो रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे, हे 14th पर्व या ठिकाणी मी साजरा करतो आहे। मागच्या पर्वात सुद्धा चांगल्या प्रकारचं रक्त संकलन आम्ही त्या ठिकाणी केलं होतं। जवळपास 3 पर्वामध्ये 100 ते 125 जास्त रक्तपेढ्या आम्ही संकलन करून या ठिकाणी देत असतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद या रक्तदानाच्या शिक्षक परिवारासह किंवा या स्त्रीला परिवार जे प्रेम करणारे जेवढे सर्व घटक आहेत यांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत असतो। आणि नक्कीच ही एक घोषणा बाब मला असे या ठिकाणी वाटते आणि यामागचं सर्व श्रेय जातं तर या जामनेर तालुक्यामध्ये ज्या काही बहुजनवादी संघटना आहेत या संघटनांचं यामागे खूप मोठं योगदान आहे आणि या योगदानातूनच या एवढा मोठा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं तर आज कार्यक्रम थोडा उशीर होत असला तरी या रक्तदानाला सुरुवात जवळपास सकाळी 8 वाजल्यापासून झाली आणि आतापर्यंत मी सर्वच मंचावर सांगू इच्छितो की जवळपास 20 ते 25 भारतरत्नांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। आपल्या उपस्थितीने आजचा हा कार्यक्रम खरोखर एक मोहनी या ठिकाणी होत आहे। त्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि दिवसभरामध्ये 125 ते 150 जण कमी कमी यावर्षी रक्तदान करणार आहेत। 30 ते 40 जणांपैकी प्रातिनिधिक या ठिकाणी माननीय श्री अमित भाऊ सैतवाल यांना मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गौरवपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सर्वच रक्तदात्यांच्या वतीनं सन्मान या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात करणार आहोत। महारक्तदान शिबिराचं आज आमच्या लोकप्रिय नगराध्यक्षासह साधनाताई महाजन यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलेलं आहे। आमचे मित्र डॉक्टर उमाकांत आणि डॉक्टर प्रशांत हे दरवर्षी, मला वाटतं की आता हे 4th वर्ष आहे की त्यांच्या हॉस्पिटलला आता महारक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे। याचं निमित्त सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व महात्मा जे लोक आहेत सर्वांची पुण्यतिथी तसेच जयंती या सर्वांचं औचित्य साधून हे महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध प्रकारच्या संघटना त्यांना या महारक्तदान शिबिरामध्ये साथ देत असतात। दरवर्षी कमीत कमी 100 पिशव्या या संकलन केल्या जातात। आज आतापर्यंत 35 पिशव्यांचं रक्त संकलन झालेलं आहे।
यांचं रक्तदान शिबिराला नेहमीच अनमोल सहकार्य असतं. या ज्या संघटना आहेत या सर्वांचं मी कौतुक करतो की त्यांच्या सर्व सहकार्याने श्रीला हॉस्पिटलचा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला जातो. आल्या आता होऊ घातलेली महात्मा जयंती फुले जयंती तसेच आंबेडकर साहेब जयंती यानिमित्त मी सर्वांना शुभेच्छाही देतो आणि दोन शब्द संपवतो. धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा देतो. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्यांना माझ्या वतीने पोलीस दलाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. जगात सर्वात श्रेष्ठ दान असेल तर ते रक्तदान आहे. आता त्याच्या पुढे परत काय काय ऑर्गन डोनेट वगैरे वगैरे बरेचसे प्रकार निघालेले आहेत. परंतु तरी सर्वात श्रेष्ठ दान जे आहे ते रक्तदानच आहे. आणि या ठिकाणी महारक्तदान हा शब्द वापरला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज जामनेर नगरीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले विविध थोरपुरुष यांच्या जयंती आणि कीर्त आयोजित केलेला जामनेर शहरातील नगरातील विविध संघटनांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर श्रीलीला हॉस्पिटलमध्ये जामनेर येथे होतो आहे. अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि आज रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद देतो की अशा रक्ताच्या तुटवड्याच्या काळात आपण एक महान रक्तदान शिबिर ठेवून फार मोठा उपक्रम समाजाची बांधिलकी ठेवून आपण केलेला आहे. अनेक रुग्णांच्या कामी हे रक्त येणार आहे आणि रक्त हे श्रेष्ठदान म्हणून म्हटलं जातं. दान कुठलेही असो श्रेष्ठचे मानदान असो विद्यादान असो किंवा नेत्रदान असो किंवा रक्तदान असो यातला हा एक रक्तदानाचा भव्य शुभारंभ हा श्रीलीला हॉस्पिटलमध्ये जामनेर नगरीमध्ये अतिशय तरुणांमध्ये उत्स्फूर्तपणे रक्त देण्यासाठी उत्स्फूर्तपणे असे तयार झालेले आहेत आणि बऱ्याचशा रांगा लागलेल्या आहेत हे पाहून मलाही आज खरोखर आनंद झाला की एक समाज उपयोगी कार्यक्रम आज या विविध संघटनांनी या थोरपूरच्यांच्या माध्यमातून सुरू केला. त्या कार्यक्रमाला मी धन्यवाद देतो. त्यांचं परत तुटते अभिनंदन करतो आणि या थोर महापुरुषांना मी नतमस्तक होतो. धन्यवाद. जय जय महाराज. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीनिमित्त श्रीलीला हॉस्पिटल येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. त्याच अनुषंगाने ज्या दात्यांनी इथं रक्तदान केलेलं आहे त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. सर काय सांगाल, आज आपण इथं रक्तदान केलेलं आहे. आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जामनेरमध्ये श्रीलीला हॉस्पिटल या ठिकाणी आज मी सकाळी रक्तदान केलं. तसं मी दरवर्षी रक्तदान करतो. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. त्या निमित्ताने आपणही कुठेतरी समाजाचं देणं लागतो या अनुषंगाने मी सुद्धा रक्तदान करतो. तसंच माझ्या सर्व मित्रांना मी आवाहन करतो की मी जसं करतो आहे आपणही करा. क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खूप छान रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. बंधू, सगळ्यात पहिले मी आमच्या डॉक्टरांना खूप खूप धन्यवाद देतो की महामानवांच्या जयंतीला आपण त्यांना काय दिलं पाहिजे. तर एक मी 10वीमध्ये असताना एक इंग्लिशमध्ये वर्ड होतं, सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि आज ते प्रत्येक महामानवांच्या जयंतीनिमित्त आपण बघतोय, सगळे महामानव सगळ्यांना वंदन करतो मी. आणि आज रक्तदानाचं हे छान कार्यक्रम इथं राबवलं जात आहे. जो होते हे भाग्यवान वेही करते हे रक्तदान. आणि आज काळाची गरज आहे की खूप ॲक्सिडेंट होतात, अनेक आजार लागलेले आहे आणि काही बंधूंना रक्ताची खूप गरज असते. अशा काळामध्ये आम्ही लोकांनी आमच्या डॉक्टरसाहेबांनी समोर येऊन हे जो एक आदर्श पुढे करतात, कारण की आज जनरली लोकांमध्ये कसं असतं की मोठी व्यक्ती जी समजदार व्यक्ती एक चांगलं कृत्य करतं तसं बघून खालची लोकं पण करतात. तर हे आदर्श आहे. मी पूर्ण स्टाफला खूप खूप धन्यवाद देतो आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि
आपण महामानवांना मानतो त्यासोबतच महामानवांचे विचार आपल्या जीवनामध्ये आचरणात आणलं ही आज खूप काळाची गरज आहे. नाही तर एक दिवस आपण काहीतरी जयंती करून घेतली किंवा पुण्यतिथी करून घेतली त्याने आपलं जीवन साकार होणार नाही. म्हणून महामानवांनी जे आम्हाला संस्कार दिले त्यांनी जीवनामध्ये जे आचरण घेऊन आपल्या समोर आज आजही त्यांची प्रतिमा पूजन आपण का करतोय की त्यांनी जीवनामध्ये तसरे आचरण केले. म्हणून महामानवांच्या या जयंतीला मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना साष्टांग प्रणाम करतो आणि पुनश्च सांगेल की असे जे जेव्हा आपले चांगले कार्यक्रम होतात, रक्तदान शिबिर आहे, मेडिकल कॅम्प आहे, वृक्षारोपण आहे, की असे असे कार्य घ्यायचे आपण, असे कार्यक्रम आपण करायला पाहिजे की येणाऱ्या पिढीला त्याचं चांगलं परिणाम मिळाले पाहिजे. की जेणेकरून नाही तर आपण थोडंसं काहीतरी डी जे वाजवायचं आणि काहीतरी गाणीवर आपण डान्स करून काहीतरी महामानवांना वेगळी एक हे करायची ही आपली संस्कृती नाही. आपली संस्कृती सभ्य संस्कृती आहे कारण की आपल्या महापुरुषांनी आपल्याला चांगले संस्कार दिलेले, आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी चांगले महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहे आणि त्या विचारावर आज आपण चालणं अत्यंत गरज आहे. आणि ज्या वेळेस आपण महामानवांचे जीवन विचार जीवनात घेतले त्या दिवशी आपण खरी जयंती करतो किंवा पुण्यतिथी करतो असं मला वाटतं. आणि पुनश्च डॉक्टर साहेबांना पूर्ण टीमला धन्यवाद देतो, माझे पत्रकार बंधू आमचे प्रत्येक कार्यक्रमाला असे आवर्जून उभे राहून आणि हेच जनकल्याणाचे कामं समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात त्यासाठी पूर्ण आमचे पत्रकार बांधवांना पण धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय श्रीकृष्ण, जय सेवाला. नमस्कार. आज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे आपण महारक्तदान शिबिराचे आयोजन केले. सकाळपासून फार असा तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद या महारक्तदान शिबिरास मिळत आहे. आम्ही सिलीला हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे आणि रक्तदान शिबिरे आयोजित करीत असतो. समाजोपयोगी समाजकार्य या भावनेतून महामानवांचे जे विचार आहेत ते त्यांच्या या उदात्त भावनेला प्रेरित होऊन आम्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून हे कंटिन्यू कार्य करीत असतो. आज सकाळपासून बऱ्याच मान्यवरांनी प्रत्यक्ष येऊन भेटी देऊन आणि बरेच रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान करून आम्हाला जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी सर्व रक्तदात्यांचे आभार मानतो. याही पुढे आम्ही श्रीलीला हॉस्पिटलच्या माध्यमातून समाज उपयोगी शिबिरे तसेच समाजोपयोगी ज्या आरोग्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सातत्याने करण्याचा प्रयत्न ध्येय आमचं राहत असते आणि ते राहणार आहे. बराच मित्रपरिवार वर्ग यांचं यथोचित मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं आणि त्या पावलावर आम्ही चालत असतो. सर्व मायबाप जनतेच्या आम्हाला आजपर्यंत मिळालेले आशीर्वाद या 15 वर्षापासून श्रीलीला हॉस्पिटलच्या माध्यमातून एक छोट्याशा रोपट्याला आम्ही सुरुवात केली होती पण आज हा थांग सागर बघून एक वटवृक्षात रूपांतर होईल शब्दात मांडणं पण कठीण आहे. इतका उत्साह आज सकाळपासून सर्वांनी दिला तरी मी सगळं रक्तदात्यांचे तसेच मान्यवरांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद. गेल्या 4 वर्षांपासून अविरतपणे सुरू असलेला हा रक्तदानाचा महायज्ञ दिनांक 9 एप्रिल रोजी आज पुन्हा सर्वांच्या समक्ष सर्वांच्या साथीने सर्वांच्या सहकार्याने तसेच आम्हाला यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संघटना सर्व मित्रपरिवार या मित्रपरिवारांच्या सहकार्याशिवाय हे अशक्य आहे. आणि या महायज्ञात सर्वांचं जे योगदान या ठिकाणी मिळालं आहे तसेच आज 9 एप्रिल या रोजी आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतिसूर्य महामानव ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हा महायज्ञ या ठिकाणी पुनश्च एकदा या महारक्तदान शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही पुन्हा साजरा करतो आहे. रक्तदान म्हटलं की एक महादान एक श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं कारण समाजात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी त्यात ॲक्सिडेंट असो किंवा मग कुठल्याही प्रकारच्या इमर्जन्सी कंडिशनमध्ये रक्त हे सातत्याने लागत असतं त्यासाठी एक छोटीशी फुल नाही फुलाची पाकळी आम्ही समाजाला या महामानवांच्या
त्यांच्या त्यांच्या जयंतीनिमित्त तसेच त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून एक या प्रेरणेने प्रेरित होऊन आम्ही फक्त हा छोटासा कार्यक्रम हा नेहमी वादाप्रमाणे आज 4 वर्षानंतर पुन्हा साजरा करत आहोत. मी सर्वांना या दोन्हीही महामानवांच्या तसेच इतर सर्व महामानवांच्या निमित्तानं त्याच्या जयंती किंवा पुण्यतिथी असो यांच्या निमित्तानं सर्वांना पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि सर्वांना असं आवाहन करतो की त्यांनी या महारक्तदान यज्ञात सहभागी होऊन आपला एक छोटंसं योगदान द्यावं. धन्यवाद. क्रांती सूर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु आणि शिष्य यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज जामनेर या ठिकाणी श्रीलीला हॉस्पिटलमार्फत सामाजिक ऋण बांधिलकीच्या अंतर्गत भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून या भव्य अशा रक्तदानाला सुरुवात झालेली आहे. अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते, डॉक्टर असोसिएशनच्या मार्फत आणि अनेक सामाजिक संघटनेच्या लोकांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. तसेच मी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आमच्या अनेक कार्यकर्त्यांनीसुद्धा या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. समाजाची सामाजिक बांधिलकी म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा विचार या समाजामध्ये रुजला पाहिजे आणि या समाजामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित झाला पाहिजे या विचाराने आपण सर्व समाज बांधवांनी काम करूया आणि येणाऱ्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या जयंतीनिमित्त बहुजन समाजामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित होईल या विचारसरणीवर काम करून आपण या पुरुषाच्या जयंत्या साजरी करूया अशीच समाजाला मी मेसेज देतो आणि या ठिकाणी माझे बोलणे थांबवतो. जय ज्योती, जय क्रांती, जय वीर. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.